नांदेड आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुविधांचा अभाव असल्याचं पाहायला मिळते. प्रवाशांनी त्याबद्दल आता नाराजी व्यक्त केलेली आहे. पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहाची सुविधा नाहीये. प्रवाशी आणि नातेवाईकांना साधी बसण्याची देखील सोय या ठिकाणी नाहीये. विमानतळ व्यवस्थापकांनी तात्काळ सुविधा देण्याची मागणी आता प्रवाशांनी केलेली आहे. आमच्या या हिंगोली झालं, नांदेड झालं, परभणी झालं, या तीन जिल्ह्यासाठी मुख्यत्वे हे विमानतळ नांदेडचं, इथं विमानाने प्रवास नागरिकांना करतावा तेव्हा यासाठी हे विमानतळ उभारलं गेलं. पर बहुतांश वर्षातून मला वाटते 7-8 महिने हे विमानतळ बंदच असते. आता चालू झालेलं आहे. मी माझ्या एक पाहुण्याला रिसीव करायला इथे आलेलो आहे, परंतु इथं नागरिकांसाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा आढळत नाहीत. बसायचं तर बाहेर बसायला साधं बेंचसुद्धा टाकलेलं नाहीत. इथे पाण्याची व्यवस्था नाही. आमची एकच मागणी आहे, तिन्ही जिल्ह्याच्या नागरिकांना इथं थोडीशी व्यवस्था जर झाली तर निश्चितपणानं उद्या विमानतळावर येणाऱ्या विमानाची आवाजही सुद्धा वाढेल आणि प्रवाशांसाठी ही सुविधा होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.